आणि आठवं वचन हिब्रूज चॅप्टर 2 अँड वर्स 8 त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे बघा हिब्रूज चॅप्टर 2 अँड वर्स 8 हिब्री 2:8 तू सर्व काही त्याच्या अधीन त्याच्या पायाखाली ठेवले आहे सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाही परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे. आता ह्या ठिकाणी कोणाविषयी लिहित आहे या ठिकाणी लिहिलेलं आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्या ठिकाणी या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई किंवा त्याच्याच अधीन सर्व काही दिलेलं आहे किंवा त्याच्या पायाखाली सर्व काही ठेवलेलं आहे. आता जेव्हा आदामाविषयी जेव्हा आपण पाहतो की आदामाला देखील सर्व अधिकार देवाने त्या प्राण्यांवरती दिलेला होता त्याला सत्ता त्याला दिलेली होती पण तो पतन पावल्यामुळे तो सर्व तो देवापासून दूर निघून गेला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जेव्हा आपण वाचतो की त्या ठिकाणी देखील आपण पाहतो की सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधीन ठेवले आहे पण प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो शेवटला आदाम आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जेव्हा आपण वाचतो किंवा आपल्याला जे माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त तो मनुष्य बनून ह्या पृथ्वीवरती आला त्याने त्या वधस्तंभ त्याने सहन केला तुमच्या आणि माझ्या पापांकरिता तो त्या वधस्तंभावरती मरण पावला तो पुन्हा मरणातून उठला आणि तो मरणातून उठला त्यावेळेला आपण पाहतो की त्याने पापावरती त्याने विजय मिळवला सैतानावरती त्याने विजय मिळवला आणि मृत्यूवर देखील त्याने तो विजय मिळवलेला आहे. आणि जे काय आदामाने ते जो अधिकार गमावलेला होता तो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने तो पुन्हा प्राप्त केलेला आहे त्याच्या मरणाने त्याच्या पुनरुत्थानाने आणि त्याच्या विजयाने पापावरती जो पापावरती सैतानावरती आणि मृत्यूवरती जो विजय त्याने मिळवला त्याच्याद्वारे तो अधिकार जो अधिकार आदामाने गमावला होता तो अधिकार पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताने प्राप्त केलेला आहे आणि ते मस्तकत्व पुन्हा प्रस्थापित केलेलं आहे. तर हे जे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्याने सर्व काही त्याच्यासाठी निर्माण झालं त्याच्याद्वारे निर्माण झालं त्याच्या अधीन ह्या सर्व गोष्टी निर्माण केलेल्या ज्या त्याच्या अधीन आहेत त्याच्या पायाखाली आहेत आणि त्या नात्यानं तो सर्व सर्व ह्या निर्मितीचा कोण आहे तर मस्तक आहे. तर तो सर्व सृष्टीचा किंवा सर्व निर्मितीचा तो प्रभू येशू ख्रिस्त जो कोण आहे तो मस्तक आहे. आता दुसरी गोष्ट जी आपण पाहतो पाहणार आहोत ती अशी की प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्याचं मस्तक आहे. आता जेव्हा मनुष्याच्या विषयी आपण विचार करतो मनुष्याच्या बाबतीत किंवा त्याचा स्वभाव जेव्हा आपण विचार करतो की मनुष्याला नेहमी अशी एक व्यक्तीकडे तो पाहतो की जो ज्या व्यक्तीला तो मान देईल किंवा आदराने त्याच्याकडे तो पाहत असतो आणि ही त्याची मनुष्याची ती गरज आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीकडे तो एक आदर्श म्हणून पाहतो आणि त्या आदर्श व्यक्तीकडे तो आदराने पाहतो आणि त्याला तो मान देत असतो आणि त्याच्यापेक्षा तो श्रेय ती जी व्यक्ती असते ती त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असते आणि त्याच्या त्याचं सर्व काही तो मनुष्य ऐकत असतो. पण मस्तक किंवा मस्तकाविषयी जेव्हा आपण विचार करतो तर मस्तकाविषयी आपण विचार करत असताना दोन गोष्टी आपल्याला दिसतात. मस्तक म्हणजे एक म्हणजे तो अधिकार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे समर्पण आहे. हे दोन विचार मस्तकाच्या द्वारे आपल्याला दिसून येतात. मस्तक म्हणजे अधिकार आणि दुसरी गोष्ट मस्तक म्हणजे समर्पण. आता वचनामधून किंवा नव्या करारामध्ये जेव्हा आपण वाचतो पहिले करिंथकरास पत्र याचा 11 अध्याय आणि 3 वचन जेव्हा आपण वाचू पहिले करिंथकरास पत्र याचा 11 अध्याय आणि 3 वचन प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. आता या ठिकाणी स्पष्टरित्या आपण वाचतो पहिल्याच भागामध्ये की प्रत्येक पुरुषाचं मस्तक कोण आहे तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. नियमानुसार प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक पुरुषाचं कोण आहे तर किंवा प्रत्येक मनुष्याचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. पण आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने हे मस्तकत्व कशा पद्धतीनं प्राप्त केलेलं आहे. मनुष्यानं जेव्हा पाप केलं तेव्हा तो देवापासून दूर गेला तो त्याने देवा बरोबर बंड केला किंवा देवाच्या विरुद्ध त्याने बंड केला तो देवापासून दूर निघून गेला आणि देवाने हीच
बाब लक्षात घेतली आणि मनुष्यासाठी जो तारणाचा मार्ग त्याने निर्माण केला आणि तारणाचा मार्ग निर्माण करण्याकरता त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवरती पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी तो मनुष्य बनून देव असताना देखील तो मनुष्य असा झाला आणि मनुष्य या नात्याने तो या पृथ्वीवरती आला. आणि त्याचा येण्याचा उद्देश जो होता की मनुष्याला त्याच्या पापांपासून त्याने सोडवावं आणि हे करण्याकरिता त्याने काय केलेलं आहे तर स्वतःचा प्राण त्याने त्या वधस्तंभावरती दिलेला आहे. स्वतःचं मौलवानाचं रक्त त्या वधस्तंभावरती त्याने सांडलेलं आहे आणि मनुष्य जो देवापासून दूर गेला होता त्या मनुष्याला त्याने परत देवाजवळ त्याने आणलं आणि देवाबरोबर त्याने समेट घडवून आणलेला आहे. आणि कलसकराच्या पत्रामध्ये जेव्हा आपण वाचू कलसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 20वं वचन जेव्हा आपण वाचू कोलोशियन्स चॅप्टर 1:20 त्यामध्ये असं लिहिलेलं आहे आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो त्याचा स्वतः बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने जे मरण त्या वधस्तंभावरती सोसलं जे रक्त त्याने त्या वधस्तंभावरती सांडलं त्या रक्ताच्या द्वारे किंवा त्या रक्तसिंचनाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तसिंचनाच्या द्वारे देवाबरोबर मनुष्याचा त्याने काय केलेला आहे तर समेट केलेला आहे. देवाबरोबरच जे वैर होतं पातकांमुळे जे वैर होतं ते वैर त्याने समाप्त केलेलं आहे आणि तो समेट प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तो समेट प्रभू येशू ख्रिस्ताने घडवून आणलेला आहे. आणि आज देखील जेव्हा आपण पाहतो की ही जी देणगी आहे समेट जी आहे ती देणगी आहे जी प्रभू येशू ख्रिस्ताने ही देणगी आपल्याला दिलेली आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती त्याने ते मरण सहन केलं त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने ते रक्त त्या वधस्तंभावरती सांडलं आणि त्या रक्ताच्या द्वारे त्याने देवाबरोबर आपला समेट केलेला आहे. आता हा समेट कधी घडून येतो ज्या वेळेला हे प्रभू येशू ख्रिस्ताने जी देणगी दिलेली आहे त्याचा स्वीकार आपण करतो आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याच वेळेला हा समेट घडवून येतो. आणि ज्या वेळेला हा समेट घडवून येतो त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्त जो आपला मस्तक आहे त्या मस्तकत्वाचा आनंद आपण नक्कीच घेऊ शकतो. हा मस्तकत्वाचा आनंद कधी आपण घेऊ शकतो किंवा एखादी व्यक्ती कधी घेऊ शकते ज्या वेळेला ती व्यक्ती ही जे देणगी प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे किंवा मरणाने ही जी देणगी आपल्याला देण्यात येते त्याच्यावरती जेव्हा ती व्यक्ती विश्वास ठेवते प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करते त्यावेळेला हा समेट देवाबरोबर मनुष्याचा घडून येतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकत्वाचा आनंद त्या व्यक्तीला घेता येतो आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीचा काय होतो तर मस्तक होतो प्रभू होतो त्याच्यावरती त्याचा अधिकार होतो. आणि आज देखील आपण पाहतो की देव सुवार्थेच्या द्वारे लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करीत आहे की जेणेकरून देवाने ही जी समेटाची देणगी मनुष्यासाठी ठेवलेली आहे ती देणगी मनुष्याला प्राप्त व्हावी यासाठी देव आज देखील सुवार्थेच्या द्वारे लोकांच्या मनामध्ये कार्य करत आहे लोकांचं मन तो वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तो मस्तक जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो मस्तक केव्हा झालेला आहे ज्या वेळेला त्याने तो वधस्तंभ त्याने सहन केला आणि मनुष्याला त्या पापांपासून त्याने सोडवलं आणि देवाबरोबरच जे वैर होत मनुष्याचं ते वैर त्याने सोडून टाकलं किंवा समाप्त करून टाकलं आणि समेट प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्तसिंचनाच्या द्वारे त्याच्या मरणाने देवाबरोबर मनुष्याचा समेट त्याने घडवून आणलेला आहे असं आपण पाहतो. आणि जेव्हा आपण पुन्हा इब्री लोकास पत्र याचा पहिला अध्याय आणि दुसरं वचन जेव्हा आपण वाचतो इब्री लोकास पत्र याचा दुसरा पहिला अध्याय आणि दुसरं वचन हिब्रूज चॅप्टर 1:2 त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. आता या ठिकाणी देखील आपण स्पष्टरित्या वाचतो की सर्व गोष्टींचा वारस प्रभू येशू ख्रिस्ताला करून ठेवलेला आहे आणि त्याच्याद्वारे त्याने सर्व विश्व निर्माण केलेला आहे. तर ह्या सर्व विश्वाचा निर्माण करता जो आहे तो कोण आहे तर प्रभू येशू ख्रिस्तच आहे. आणि ह्या
मध्ये आपल्याला दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त जो कोण आहे तो सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे, तो निर्मितीचा मस्तक आहे किंवा सृष्टीचा मस्तक आहे, आणि दुसरी गोष्ट की तो मनुष्याचा देखील मस्तक आहे, आणि त्या मनुष्याचा समेट जो मनुष्य देवापासून दूर गेला होता त्याला पुन्हा देवाकडे त्याने आणलेला आहे, आणि तो समेट ही देणगी प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्याला दिलेली आहे, आणि ह्या मुक्तीच्या कार्याच्या द्वारे देखील प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याचं मस्तक आहे. पहिलं जे आपण करिंथकराच्या पत्रामध्ये वाचलं 11:3 की तो पुरुषाचं मस्तक आहे किंवा सर्व मनुष्याचं मस्तक आहे, एवढंच नव्हे तर तो मुक्तीच्या कार्य जे त्याने परिपूर्ण असं केलं त्या मुक्तीच्या कार्याने सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याचं मस्तक आहे. मनुष्य जो देवापासून दूर गेला होता त्या मनुष्याला त्याने देवाजवळ त्याने आणलेला आहे किंवा समेट त्याने घडवून आणलेला आहे असं आपण या देवाच्या वचनामधून पाहतो. आता तिसरी जी गोष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्त काय आहे तर मंडळीचं देखील तो मस्तक आहे. आता ह्या विषयी जेव्हा आपण विचार करू त्यावेळेला आपल्याला दिसून येतं की हा अधिकार किंवा मंडळीचं मस्तक हा जो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने कधी प्राप्त केलेला आहे तर त्याच्या पुनरुत्थानाने, जेव्हा तो मरण पावला आणि जेव्हा तो मरणातून पुन्हा उठला त्यानंतर हा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त झालेला आहे. मृत्यूनंतर आणि पुनरुत्थानानंतर तो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त झालेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे. आणि जेव्हा आपण पाहतो आदामाच्या जीवनामध्ये जेव्हा आपण पाहतो की आदामाला देवाने मातीपासून घडवलं आणि त्यानंतर आपण पाहतो की आदामाचे एक फासळी देवाने काढले आणि त्या फासळीपासून त्याने हवेला बनवलं, स्त्रीला बनवलं, आणि त्या हवेला ज्या ज्या जेव्हा ते आदामाला त्याने ती सादर केली त्यावेळेला आपण वाचतो हवेद्वारे तो परिपूर्ण झाला किंवा पूर्ण झाला असं आपण पाहतो. आदाम केव्हा पूर्ण झाला, ज्या वेळेला हवेला देवाने बनवलं आणि आदामाला त्याने त्या हवेला देऊन टाकलं त्यावेळेला आदाम जो आहे तो पूर्ण झाला. आता तशाच पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मरण पावला आणि तो जेव्हा पुनरुत्थित झाला त्यावेळेला त्याने स्वतःकरिता एक वधू मिळवली. ती वधू म्हणजे कोण आहे तर मंडळी जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताची वधू आहे आणि ती वधू त्याने मिळवली आणि तो त्याने मिळवलेली आहे आणि तो देव जो आहे तो मनुष्य बनून ह्या पृथ्वीवरती आला. तो देव आणि मनुष्य दोन्ही आहे आणि त्या नात्याने तो काय आहे तर मंडळीचं मस्तक आहे. आणि आज जेव्हा आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे तर तो आज त्याची मंडळी जी आहे तो उभारत आहे किंवा मंडळीची रचना प्रभू येशू ख्रिस्त आज करत आहे. आता ती रचना किंवा तो ती मंडळी तो कशावरती उभारत आहे तर प्रभू येशू ख्रिस्त जो खडक आहे त्या खडकावरतीच ती मंडळी तो रचत आहे किंवा त्या मंडळी तो उभारत आहे. आपण जेव्हा ह्या वचनाविषयी वाचतो इफिसकरस पत्र त्याचा पहिला अध्याय आपण वाचूया ते वचन. इफिसकरस पत्र याचा पहिला अध्याय आणि इफिस पहिला अध्याय आणि 23 वचन आपण वाचूया. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरली आहे. आता हीच त्याचे शरीर, त्याचं शरीर म्हणजे कोणा कोणाविषयी तो त्या ठिकाणी लिहित आहे तर जी मंडळी आहे तीच त्याचं शरीर आहे. त्याचं शरीर आहे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या मंडळीचं काय आहे तर मस्तक आहे. आणि जेव्हा आपण मत्तयाचा 16 अध्याय वाचतो, मत्तयाच्या 16 अध्यायाकडे जेव्हा आपण वळू, मत्तय 16 आणि 17-18 16, 17, 18 आपण वाचूया. मॅथ्यू चॅप्टर 16:16-18. शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचेन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. या ठिकाणी पेत्राचं
पेत्र जो कबूल करत आहे त्याचे कबुली आपण पाहतो की तो काय कबूल आहे की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे तर जिवंत देवाचा पुत्र आहे. 16 वचनामध्ये आपण ते पाहतो आणि 17 वचनामध्ये 18 वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणत आहे की तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचेल. तर प्रभू येशू ख्रिस्त कशावरती तो मंडळी रचत आहे तर खडका जो खडक प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे त्या खडकावरती ती मंडळी तो रचत आहे असं आपण पाहतो. आणि जेव्हा आपण पुढे पाहतो की स्तोत्रसंहिता स्तोत्रसंहितामध्ये आपण काही वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 118:22-23 Psalm 118:22-23 त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. परंतु बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोण शिला झाला. ही परमेश्वराची करणी आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. आता पुन्हा ह्या वचनांमध्ये जेव्हा आपण वाचतो तो कोणाविषयी तो लिहित आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच त्या ठिकाणी आपण पाहतो की तो म्हणतो की बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोण शिला झाला. आता हे बांधकाम करणार नापसंत केलेला धोंडा म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त. आपण योहानाच्या योहान कृष्ण वर्तमानामध्ये पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वकीयांकडे आला पण स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. तर तोच प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारण्यात आलं आणि तोच नाकारण्यात आलेला जो धोंडा आहे तो काय झालेला आहे तर कोण शिला झालेला आहे. आणि हे काय आहे तर परमेश्वराची करणी आहे आणि ती कशी आहे तर अद्भुत अशी आहे असं आपण या ठिकाणी वाचतो. जो धोंडा किंवा ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारण्यात आलं तोच काय झालेला आहे तर कोण शिला झालेला आहे, कॉर्नर स्टोन. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तो स्वकीयांकडे आला पण स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही, तर त्याचा नकार करून नाकार केला. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याविषयी जेव्हा आपण पाहतो की तो कोण आहे तर खडक आहे आणि तोच कोण शिला देखील आहे. आणि त्याविषयी जेव्हा आपण वाचू तर इफिसकराच्या पत्रामध्ये ते आपल्याला दिसून येतं. इफिसकरास पत्र याचा 2 आणि 20 वचन Ephesians 2:20 काय लिहिलेलं आहे पहा. तिथे प्रेषित व संदेष्ट ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात, स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोण शिला आहे. आता जो धोंडा नाकारण्यात आलेला होता, जो प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारण्यात आलेला होता तोच काय झालेला आहे तर कोण शिला झालेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तो मुख्य कोण शिला आहे. आता कोण शिला ज्या वेळेला आपण विचार करतो तो काय करतो तर दोन बाजूच्या दगडांना तो जोडत. कोण शिला दोन बाजूच्या दगडांना ते कोण शिला जोडत. तशाच पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो मुख्य कोण शिला आहे. जे सर ते विश्वास ठेवतात, विश्वासी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये एकत्रित येतात त्यावेळेला ख्रिस्त त्या सर्व विश्वासणाऱ्यांना एकत्र जोडतो. प्रभू येशू ख्रिस्त हा कोण शिला आहे तो विश्वासणाऱ्यांना त्याच्या विश्वासणाऱ्यांना तो एकत्र जोडतो. तो जोडणारा दुवा आहे, विश्वासणाऱ्यांना जोडणारा दुवा कोण आहे तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि या ठिकाणी देखील आपण वाचतो की आणखीन एक बाब या ठिकाणी लिहिले आहे की प्रेषित व संदेष्ट ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. आता ह्या ही रचना कधी झाली किंवा प्रेषित आणि संदेष्ट यांच्या पायावरती ही मंडळीची रचना कधी झाली तर पेंटेकॉस्टच्या दिवशी ह्या मंडळीचा पाया घालण्यात आला. प्रेषितांच्या कृत्यामध्ये जेव्हा आपण वाचू प्रेषित याचा 2 Acts of Apostles chapter 2 and verses 23-23 वचन आपण वाचूया. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावरती खिळून मारले. त्याच पद्धतीनं 32 वचन, त्या येशूला देवाने उठवले याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. आणि 36 वचन 36, म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. तर देवाच्या संकल्पानुसार आणि पूर्वज्ञानानुसार प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळून मारण्यात आलं. त्यानंतर देवाने प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तो मेला त्यानंतर त्याला देवाने मरणातून पुन्हा उठवलं आणि त्यानंतर देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू आणि ख्रिस्त असे करून ठेवलेला आहे. तो प्रभू आहे
आणि तो ख्रिस्त आहे असं आपण ह्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचतो. आणि त्या वेळेला त्याने ह्या मंडळीचा पाया रचलेला आहे असं आपण त्या ठिकाणी पाहतो. आता ख्रिस्ता प्रत्येक विश्वासणाऱ्या करता जो प्रभू येशू ख्रिस्त जो जिवंत देवाचा पुत्र आहे, जो खडक आहे, जो जिवंत खडक आहे आणि तो मौल्यवान असा देखील धोंडा आहे किंवा खडक आहे. आणि ज्या वेळेला विश्वासणारा किंवा प्रभू येशू ख्रिस्तावरती एखादी व्यक्ती विश्वास ठेवते त्यावेळेला तो देखील त्याला जीवन प्राप्त होतो आणि तो देखील काय होतो तर जिवंत धोंडा होतो. आणि तो जिवंत धोंडा झाल्यानंतर त्याच्याद्वारे जिवंत मंडळीची काय होते तर रचना केली जाते. तर प्रभू येशू ख्रिस्त जो मंडळीचं मस्तक आहे, मंडळी जी त्याचं शरीर आहे आणि जी मंडळी त्याच्या अधिकाराखाली आहे, कारण तो मस्तक असल्या कारणानं सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला आहे आणि तो अधिकारी, तो त्या शरीराचा अधिकारी आहे, तो मंडळीचा मस्तक आहे. ती मंडळी तो त्या खडकावरती किंवा तो कोनशिला जो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे, जो खडक प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे, त्या खडकावरती प्रभू येशू ख्रिस्त आपली मंडळी रचत आहे. आणि कोनशिलेचं जे काम आहे की तो दोन्ही धोंडांना जो जोडतं किंवा एकत्र करतं, तशाच पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्त विश्वासणाऱ्यांना देखील जोडतो. ज्या वेळेला एखादी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते, त्याचा स्वीकार करते, त्यावेळेला त्याला जीवन प्राप्त होतं. आणि जो जिवंत धोंडा किंवा खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे, तशाच पद्धतीनं विश्वासणारा देखील एक जिवंत धोंडा होतो आणि त्याच्याद्वारे मंडळीची रचना देव किंवा प्रभू येशू ख्रिस्त तो त्या मंडळीची रचना करतो. तर या तीन गोष्टी आपण पाहिल्या की प्रभू येशू ख्रिस्त जो सृष्टीचा मस्तक आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व सृष्टी ही निर्माण केली, सर्व उत्पत्ती तो ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. दुसरी गोष्ट की तो मनुष्याचा मस्तक आहे आणि त्या मनुष्याचं मस्तक त्याने या नात्याने तो मुक्तीच्या कार्याच्या द्वारे त्याने ते मस्तकत्व त्याने प्राप्त केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट की तो मंडळीचं देखील मस्तक आहे, ज्या खडकावरती तो मंडळी तो जिवंत मंडळी तो रचत आहे. आणि त्या खडकाला जेव्हा नकारण्यात आलं, स्वकीयांनीच त्याचा नकार केला, परंतु तोच धोंडा कोनशिला झाला आणि त्याने ती मंडळीची रचना त्याने केलेली आहे आणि तो अधिकार त्याने प्राप्त केलेला आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त हा आपला मस्तक असल्या कारणानं त्याची अशी अपेक्षा आहे की आपण जे त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याच्या मध्ये आपण राहावं. आणि जी देणगी त्याने आपल्याला दिलेली आहे, सम्राटाची देणगी जी आपल्याला दिलेली आहे, त्या देणगीविषयी आपण देवाचे आभार मानूया की त्याने ते मुक्तीचं कार्य परिपूर्ण असं केलं. तो समेट देवाबरोबर आपला त्याने घडवून आणला आणि देवाबरोबर आणि आपल्या बरोबरचं जे वैर होतं ते त्याने काढून टाकलं आणि शांती त्याने प्रस्थापित केली. आणि त्या कार्याच्या द्वारे देखील तो आपलं मस्तक किंवा मनुष्याचं मस्तक तो झालेला आहे. तर ह्या सर्व गोष्टींसाठी की जो प्रभू येशू ख्रिस्त आपला मस्तक आहे, आपला प्रभू आहे, त्याच्या मध्ये आपण राहण्याकरिता देव आपल्याला सहाय्य करो आणि या वचनाच्या द्वारे आपण त्याच्यामध्ये वाढूया आणि त्याचा गौरव करत चालूया.